सो आता आपण एंगेजमेंट किंवा तर रिसेप्शनसाठी जर तुम्हाला गाऊन कॅरी करायचं आहे आणि तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला एकदम सिम्पल सोबर असे गाऊन हवे ज्याच्यावर कमी वर्क आहे, तर आय थिंक हे बघा, हे अगदीच गुड टू गो ऑप्शन आहे. पण इथे तुम्हाला हा इतका सुंदर रेडीमेड ड्रेस आहे जो तुम्हाला रेंटवर घेता येऊ शकतो तुमच्या स्पेशल डेसाठी. ओ नाही, हे तर खूपच जास्त, म्हणजे हा आउटफिट खूप ट्रेंड करतोय, कारण की असे रेड कलर्स किंवा पिंक कलर, ब्ल्यू कलर ह्याच्यामध्ये खूप जास्त गाजतात वेडिंगला. जास्ती वाव, मस्त. आपण तुम्हाला पार्टी वेअर, प्री वेडिंग साठी, बर्थडे पार्टी साठी, सगळ्यासाठी जाऊ शकतो. ग्रेट. आणि दुपट्टा पण आहे ह्याच्यासोबत. महत्वाचं काय तर तुम्हाला मस्त वेल्वेटचं एंड लावलेलं आणि सुंदर नेटचा असा दुपट्टा मिळणार आहे. संगीतच्या दिवशी पेस्टल शेड्स खूप जास्त गाजतात, तर संगीतच्या दिवशी तुम्ही असं काहीतरी वेअर करू शकता. आणि अगेन ह्याच्यामध्ये कॅनकॅन आहे. सो तुम्ही जर बघितलं त्याच्यातला जो कॅनकॅन आहे तो खूप स्टिफ आणि स्ट्रॉंग वापरण्यात आलाय. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. आता तुम्ही म्हणत असाल ऐश्वर्याशी निवांत कशी बसली. मी निवांत नाही बसली आहे, आज मी आली आहे माझगावमध्ये आणि इथे तुम्हाला उत्तम प्रतीचे रेंटवरती आउटफिट्स घेता येऊ शकतात. सध्या एक वेगळा ट्रेंड सुरू आहे, प्री वेडिंग असेल किंवा वेडिंगमध्ये किंवा तर बेबी शॉवर असेल, लग्नासाठीचे जे लेहंगे असतात हे सुद्धा सध्या रेंट केले जातात. का आपण असं का करतो तर बऱ्याच जणींचा असा विचार असतो की आपण रेंटवरती घेतलेले कपडे आपण पुन्हा रिटर्न देऊ शकतो, पुन्हा कोणीतरी यूज करू शकतं, किंवा तर आपण असा विचार करतो की उगाचच महागातल्या कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करून ते पडून राहण्यापेक्षा आपण रेंटवरती घेतलेलं कधीही सोयीस्कर असतं, हो ना. म्हणूनच आज मी माझगावमध्ये तुम्हाला एक असं स्टोअर दाखवणार आहे जिथे तुम्हाला अगदी स्वस्त दरात रेंटवरती उत्तम प्रतीचे गाऊन, त्याचसोबत घागरे, असं सगळं काही रेंटवर घेता येऊ शकतंय. एक्झॅक्टली ही कुठे खरेदी करायची आहे ते सांगते. आता मी आहे सध्या माझगावमध्ये. आता इथे यायचं कसं तर डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवरनं मी टॅक्सी केली, त्यांना सांगितलं माझगाव ताडवाडी इथे मला ड्रॉप करा म्हणून. त्यांनी मला ड्रॉप केलं. तिथे अपोजिटला होतं कोर्ट. कोर्टाच्याच लाईनमध्ये तुम्हाला असं बस स्टॉप दिसेल आणि दुसरा लँडमार्क अपोजिट साईडला बँक ऑफ महाराष्ट्र माझगाव शाखा असं लिहिलेलं आहे. त्या बँकच्या अपोजिट साईडला तुम्हाला बस स्टॉप दिसेल आणि बस स्टॉपच्या अगदी मागे आहे द पोशाख, पोशाख द रेंटल स्टोअर. पूजा नावाच्या गृहिणी हा स्टोअर रन करतात आणि त्यांच्याकडे उत्तम प्रतीचे आउटफिट्स अवेलेबल आहेत. काय रेंट असणार आहे आणि काय साईजमध्ये अवेलेबल आहेत हे सगळं काही व्हिडिओमध्ये कळेल. चला, लेट्स गो. आपण आलो आहोत कुठे, पोशाख द रेंटल स्टोअर मध्ये, आणि पूजाताई आहेत ज्या हेरन करतात. तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखी मध्ये. थँक्यू. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडचं कलेक्शन, प्राइस रेंज, किंवा तर कसं रेंटवरती देतात, काय प्रोसेस असते, हे सगळं काही आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सो साधारण किती वर्ष झाले तुम्हाला या व्यवसायामध्ये? ऍक्च्युली आम्ही आता स्टार्ट केलं आहे. बरं, 6 months झाले आता, 6 महिने झाले आता हे चालू करून, आणि आम्हाला आता चांगला रिस्पॉन्स मिळतोय. वा, सही ना, 6 महिन्यात पण छान रिस्पॉन्स मिळतोय, म्हणजे काहीतरी भारी असणार यांच्या प्रोडक्ट्समध्ये. सो आपण कुठून सुरुवात करायची, काय आधी आम्हाला दाखवताय? पहिल्यांदा आपण आमच्याकडे ट्रेल गाऊनमध्ये तुम्हाला मिळेल, गाऊनमध्ये मिळतील लेहंगाज आहेत आमच्याकडे. तर पहिल्यांदा आपण ट्रेल गाऊन बघूया. ग्रेट, चलो. कुठे आहेत ते? हे ट्रेल गाऊन आहेत, ट्रेल गाऊन. ओ येस. सो हा गाऊन घातल्यानंतर जो पूर्णपणे मागे जो एकदम आपल्याला लॉंग असा कापड दिसतो, सो आपण प्रेक्षकांना साध्या शब्दात सांगूयात, जो आपण गाऊन घातल्यानंतर तुम्ही फोटोज पाहता प्री वेडिंगचे, असं मोठं काहीतरी उडतंय किंवा असं ते छान, तर ते त्याला ट्रेल गाऊन असं म्हणतात. सो त्यांच्याकडे ते अवेलेबल आहेत आणि ह्याचे सुंदर क्वालिटीमध्ये अस्तरचं काम असलेलं सगळा रेडीमेड ड्रेस आहे हा खरं तर. सो तुम्हाला असे सुंदर गाऊन्स अवेलेबल आहेत, हे प्री वेडिंगसाठी खूप छान चालतात आणि खूप उत्तम कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यात. बरं, ह्याच्यात फक्त हे एवढेच कलर्स आहेत की तुम्ही अजूनही अवेलेबल करून देता? आम्ही अजूनही अवेलेबल करून देतो कलर, जसं कस्टमरचं डिमांड असेल, कस्टमरला जो कलर पाहिजे असेल तो पण आम्ही, जर तेवढा टाइम असेल आपल्याकडे तर आम्ही बनवून देतो. वा, सही. सो म्हणजे इनफॅक्ट कस्टमाइज करून देतो. वा, हे खूप महत्वाचं आहे की रेंट जरी घेत, रेंटवरती जरी घेत असलो तरी ते आपल्याला चांगल्या क्वालिटीचं असणं अपेक्षित असतं आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी कलर्समध्ये असणं पण अपेक्षित असतं. सो नाईस, अजून ह्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स दिसत आहेत. तर एक साधारण इथून आपण जर दाखवायचा प्रयत्न केला प्रेक्षकांना, तर हा एक प्री वेडिंगचा गाऊन आहे. सो हे आम्ही काढून दाखवतो.
तो मॅटर्निटी साठी पण चालेल. अरे वा नाही, सो हा खूपच सुंदर अगदी फ्लेअर असा गाऊन तुम्हाला मिळणार आहे. आणि याची साधारण तुमच्या इथे रेंट सर्व्हिस कशी आहे? म्हणजे रेंट आमच्याकडे स्टार्टिंग आहे 1200 पासून. ओके, 1200 ते 3500 पर्यंत आमचं रेंट आहे. ओ नाही, आणि तुम्हाला आमचं जे काही रेंट आहे ते तुम्हाला 3 दिवसांसाठी आम्ही ड्रेस प्रोव्हाइड करतो. म्हणजे तुम्ही जे 1200 म्हणालात ते 3 दिवसांसाठी? वा, आणि तुम्ही डिपॉझिट वगैरे पण काही अमाऊंट याच्यासोबत घेता का? सो त्याची काय रेंज असेल, प्राइस रेंज? डिपॉझिट अमाऊंट पण आम्ही घेतो, तर ॲज पर ड्रेस ते डिपॉझिट चेंज होतं. हां हां, पण हे मस्त ना. सो आणि ह्याच्याबद्दल एक सांगायचं झालं तर हे खूप असे कम्फर्टेबल आणि महत्त्वाचं, त्यांना ठाऊक आहे की एक्झॅक्टली कस्टमरला काय हवंय. सो तुम्हाला लाईट वेट हवं असेल तर दिस इज अ गुड टू गो ऑप्शन. ह्याच्यामध्ये कलर्स मागायचे झाले तर किती कलर्स मला मिळू शकतात? ऍक्च्युली आता हा सिंगल कलरच अवेलेबल आहे. आम्ही कसं करतो की कस्टमाइज करून जर तुम्हाला पाहिजे असेल सेम असाच, पण तो तुम्हाला मग परचेस करावा लागेल. अच्छा, ओके. सो इनकेस कस्टमाइज करून घेत आहे तर तुम्हाला ते परचेस करून घ्यावं लागणार आहे. आणि ते ऑफकोर्स तुमच्या हाईटनुसार साईजनुसार जसं बनवून मिळेल त्या पद्धतीने प्राईस रेंज चेंज होत जाणार आहे. नाईस, पण हे खूपच सुंदर आहे आणि काही कमाल वाटतंय हे. नाईस. सो आता आपण एंगेजमेंट किंवा तर रिसेप्शनसाठी जर तुम्हाला गाऊन कॅरी करायचं आहे आणि तुम्हाला जर असं वाटतंय की तुम्हाला एकदम सिम्पल सोबर असे गाऊन हवे ज्याच्यावर कमी वर्क आहे, तर आय थिंक हे बघा, हे अगदीच गुड टू गो ऑप्शन आहे. आणि ह्याच्यात महत्त्वाचं काय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नी लेंथच्या वरपर्यंत कॅनकॅन अवेलेबल आहे, जे इझिली इतर कोणत्याही प्रॉडक्ट्समध्ये कॅनकॅन अवेलेबल नसतं. पण इथे तुम्हाला हा इतका सुंदर रेडीमेड ड्रेस आहे जो तुम्हाला रेंटवर घेता येऊ शकतो तुमच्या स्पेशल डेसाठी. आणि पुढून आणि मागून हा कम्प्लीट भरलेला आहे. सो दिस इज सुपर प्रिटी. आणि आतमध्ये नेट वगैरेचं काम तुम्ही बघू शकता, खूपच मस्त वाटतंय. बरं, ह्याच्यामध्ये समजा हे नेट आहे, ह्याच्यामध्ये काही आपली पिन अडकली किंवा काही फाटलं वगैरे, मग तशी तेव्हा काय सर्व्हिस आहे आपली? म्हणजे तेव्हा नेमकं कसं डील करायचं ह्याच्यासोबत? ऍक्च्युली आम्ही त्यासाठीच डिपॉझिट घेतो. जर तसा काही इश्यू झाला की एखादा कापड फाटलं किंवा काही प्रॉब्लेम आला, तर मग आम्ही ते डिपॉझिट अमाऊंट मधून त्याच्यासाठी जो काही खर्च येईल ते रिपेअर करण्यासाठी, तर ते आम्ही डिपॉझिट अमाऊंट मधून कट करतो. ओके ओके, नाईस. म्हणजे तुम्हाला असंच काही मोठं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. बऱ्याचदा असं असतं की रेंटचं काही घेतलं तर ते जपून जपून वापरावं लागतं. वा, हा तर बर्थडे साठी पण किती कमाल आहे. म्हणजे हा आय थिंक हा सगळ्याच ओकेजनसाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन आहे. हे सगळे खरं तर डिझायनर पीस आहेत. सो आपण बऱ्याचदा असं म्हणतो ना की आपल्याला डिझायनरकडनं डिझाईन करून घ्यायचं, पण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो, आपले पेशन्स नसतात आणि आपल्याला कळत नाही नेमकं आउटफिट कसं असावं. तर अशी काही आउटफिट्स तुम्ही इकडे घेऊ शकता जे खूपच सुंदर आहेत. हे काय आहे? तो पण ड्रेस आहे, तो पण प्रीवेडिंगसाठी. प्रीवेडिंगचा ड्रेस, ओके. ओ नाही, हे तर खूपच जास्त. म्हणजे हा आउटफिट खूप ट्रेंड करतोय, कारण की असे रेड कलर्स किंवा पिंक कलर ब्ल्यू कलर ह्याच्यामध्ये खूप जास्त गाजतात वेडिंगला जास्त. वाव. आणि ह्याच्या आतमधलं जर मी तुम्हाला दाखवायला गेले तर हे बघा, ह्याच्या आतमध्ये तुम्हाला प्रॉपर असं सगळं मिळणार आहे. आणि हे बॅक साईडचं आहे, म्हणजे हे ऑफकोर्स ट्रेल काइंड ऑफ आहे पण छोटं आहे, छोटं, जास्त मोठा नाही आहे. मस्त. सो एकंदरीत लेअर्स खूप जास्त आहेत आणि हा अगदी तुम्हाला फेरीवाला लुक देईल. हे आपण काढून बघू शकतो का एक प्रेक्षकांना दाखवण्यासाठी? हा. ओ वाव, एवढा फ्लेअर येईल तुम्हाला, मस्त, खूपच आहे. आणि ह्याच्या मागची जी बाजू आहे ना ती पण खूप कमाल आहे. अशी बॅक साईड येईल. वाव, बॅक साईडला ही अशी छोटी ट्रेल मिळेल तुम्हाला. वाव, मस्त. आणि हे किती, म्हणजे हे सगळं आपण डिझायनर पीस म्हणू शकतो. हे सगळं शिवण्यासाठी वेळ जातो आणि आपले पेशन्सही तेवढे नसतात. तुम्हाला एका दिवसासाठी 2 दिवसांसाठी म्हणून असे काहीतरी आउटफिट्स घ्यायचे असतील तर नक्की पोशाखला व्हिजिट करू शकता आणि त्यांना कॉन्टॅक्टही करू शकता. बरं, आता हे आउटफिट्स तुम्ही फक्त मुंबईतच देता रेंटवर की कसं काय? नाही, आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आमची सर्व्हिस आहे. ओके, तुम्हाला मुंबईत पाहिजे असेल, मुंबईत कुठेही हवं असेल, महाराष्ट्रात कुठेही हवं असेल किंवा पूर्ण भारतात कुठेही हवं असेल, तर आम्ही कुरिअरने ते पोहोचवू शकतो तुमच्यापर्यंत. वाव, म्हणजे असं असतं ना, युजली आपण प्रीवेडिंगसाठी एक डेस्टिनेशन निवडतो, त्या डेस्टिनेशनला जाऊन प्रीवेडिंग करतो. म्हणजे मुंबईकर्स असतील तर ते जवळपास असं हिल स्टेशन किंवा बीच साईड निवडतात, तर तिथे सुद्धा तुम्ही हे इझिली कॅरी करू शकता. हे महत्त्वाचं, खूपच कमाल आहे. ह्याचं रेंट साधारण कितीपर्यंत जाईल आपल्याकडे? ह्याचं रेंट ना आमच्याकडे आम्ही 3 दिवसांसाठी ह्याचं रेंट एक 2500 पर्यंत घेतो. बरं, 3 दिवसांसाठी? 3 दिवसांसाठी. मस्त.
खूपच सुंदर आहे. बरं, आणि हे ड्राय क्लिनिंगचं कसं, म्हणजे युजली कसं असतं आपण रेंटवर घेतलं की रिटर्न देताना ड्राय क्लिनिंग करून वगैरे प्रोव्हाइड रिटर्न केलं जातं, तर तुमच्या इथे कशी सर्विस आहे? नाही, आम्ही आम्हाला कस्टमरने कपडे आणून दिल्यानंतर आम्ही ते स्वतः ड्राय क्लिनिंग करतो. अच्छा, म्हणजे तुम्हाला कस्टमर काही नाही करायचं? नाही नाही, कस्टमरला काहीच करून देण्याची गरज नसते, तुम्ही फक्त घेऊन जायचं, ते यूज करून आम्हाला आणून द्यायचं. वा, म्हणजे फक्त घेऊन जायचं, यूज करायचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये. फाटलं जरी असेल तरी रिपेरिंगचे ते जे काही तुम्ही डिपॉझिट देणार त्यातनं चार्जेस कट होणार, पण ऑफकोर्स ती त्यांची जबाबदारी असणार. आणि दुसरं म्हणजे ड्राय क्लिनिंगचं पण तुम्हाला टेन्शन घ्यावं लागणार नाही की बाबा ड्राय क्लिनिंगमध्ये ते फाटलं किंवा काही झालं तर काय होईल. सो हे खूप चांगलं आहे, ही सर्व्हिस खूप मला आवडली आहे, मस्त. सो अजूनही त्यांच्याकडचं कलेक्शन आपण बघूयात. वा, सो हे बघा, हे असे थोडे पार्टीवेअर गाऊन्स पण आहेत, प्री वेडिंगचे गाऊन्स आहेत. हे कोणत्याही सिम्पलमध्ये, अगदी सिम्पल अँड सोबर आणि सॉफ्ट मटेरियलमध्ये. आणि ह्याच्यामध्ये साईजेस तुम्ही अरेंज करून देता का? म्हणजे फॉर एक्झाम्पल छोट्या साईजमधला एखादा ड्रेस असेल पण तो मला हवा आहे, तर तो माझ्या साईजमध्ये बनवून मिळेल किंवा कसं काय असेल साईजमध्ये? हां, आम्ही अल्टर पण करून देतो. अल्टरेशनचं जे काही असेल ते आम्ही करून देतो कस्टमरला. जर ॲक्च्युली आमचे सगळे ड्रेस मोठ्या साईजमध्ये आहेत, फ्री साईजमध्ये आहेत. ओके. पण जर कोणी मुलगी बारीक असेल तर आम्ही मग अल्टर करून देतो त्यांना. वा, बघा, म्हणजे तुम्हाला काही एक टेन्शन न घेता फक्त फोन करून इथे ट्रायलसाठी यायचं आहे आणि मग तुम्ही मेजर देऊन ते फिटिंग करून तुम्हाला तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्हाला काही एक अशी वेगळं काही तुम्हाला टेन्शन नसणार आहे. सुंदर, ओहो, अगेन एक खूप सुंदर प्रिटी असा पिंक कलरचा गाऊन. आणि किती लेअर्समध्ये आहे हा, 1, 2, 3. आणि त्या ह्याला पण खालती ट्रेल आहे, त्याला पण छोटी ट्रेल आहे खाली. वाव, मस्त. ओ, सो ख्रिश्चन वेडिंगमध्ये असे गाऊन खूप यूज होतात, राईट? बरोबर. वा, आणि हे प्री वेडिंगला पण खूप चालतात. सो असे व्हाईट गाऊन आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता मस्त शाईनवालं अस्तर आहे, क्वालिटी अस्तरची पण मस्त आहे, ग्रेट. आणि हे सगळं तुम्हाला टॉप टिप मिळणार आहेत, बरं का? सगळे आउटफिट्स, बऱ्याचदा असं आपलं होतं की अरे रेंटवरती कपडे घ्यायचे म्हणजे किती जणांनी ते यूज केले असतील, कसे असतील, पण इथे मी स्वतः जेव्हा एक्सपिरियन्स घेते तेव्हा लक्षात येत आहे की ह्याची काळजी ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीने घेत आहेत. वा, हे काय आहे? तो लेहंगा आहे. अच्छा, ओ, हा काढून दाखवू शकता का? हा. सो हा संगीत काइंड ऑफ लेहंगा दिसतोय. हो, ह्याला असं वायर पॅटर्न मध्ये आहे, हे आता न्यू सध्या ट्रेंड मध्ये आहे. बर. आणि हा त्याचा ब्लाऊज, ब्लाऊज आणि हा खाली लेहंगा आहे. वाव, सुंदर. आणि ब्लाऊजला पण बघा, ब्लाऊजला पण तुम्ही बघू शकता साईडने अशी झिप आहे, सो वेअर करताना तुम्हाला त्रास होणार नाही. कमाल वाटतंय ना, पण हे मस्त. हा कलरही किती सुंदर आणि वायब्रंट वाटतोय, पेस्टल शेडमध्ये काहीतरी सुंदर असं संगीतसाठी म्हणून घेऊ शकता हे. नाईस. वाव, मस्त. आपण तुम्हाला पार्टी वेअर, प्री वेडिंगसाठी, बर्थडे पार्टीसाठी, सगळ्यासाठी जाऊ शकतो. ग्रेट. आणि दुपट्टा पण आहे ह्याच्यासोबत. महत्त्वाचं काय तर तुम्हाला मस्त वेल्वेटचं एंड लावलेलं आणि सुंदर नेटचा असा दुपट्टा मिळणार आहे. आणि ह्याचं महत्त्वाचं आतमध्ये लेअर्स आहेत. सो हे तुम्हाला इथे कॅनकॅन पण अवेलेबल आहे, बघा. सो कॅनकॅन अस्तर, सॉफ्ट अस्तर आणि मग वरती तुम्हाला वेल्वेटचं काम असं सगळं मिळणार आहे. आणि अगेन हे गुडघ्यांपासून तुम्हाला कॅनकॅन अवेलेबल आहे. बऱ्याच आउटफिट्समध्ये कॅनकॅन हे एकदम छोटूसं असतं, म्हणजे जे अगदी आपण त्याला छोटं बॉर्डर म्हणतो ना तेवढंच असतं, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला गुडघ्यांपासून आहे प्रॉपर. सो हा ड्रेस कॅरी करताना हा तो व्यवस्थित तो शेपमध्ये तुम्हाला दिसेल घातल्यावर, मस्त. आणि ह्याची बॅकसाईड, अच्छा बॅकसाईड अशी प्लेन आहे. नाईस, सुंदर आहे. सो ताई, आत्तापर्यंत आपण मोस्टली जे पाहिले ते सगळे वेडिंग रिसेप्शनवाले होते. सो मॅटर्निटीचे काही असे स्पेसिफिक ह्याच्यातले आहेत का कोणते? हो, आहे, दाखवते मी. हा एक आहे, हा तुम्हाला असा मल्टी कलरमध्ये युनिकॉर्न पॅटर्न जो असतो ना, राईट राईट, त्यामध्ये हे मिळेल. वा, आणि हा समोरून असा शॉर्ट आहे. सो समोरून हा तुम्हाला असं शॉर्ट मिळणार आणि मागून ह्याला, मागून मला असं लॉंग येईल. हा, वाव. सो हे फोटोशूटसाठी काय कमाल वाटेल ना, म्हणजे एवढे लेअर्स आणि ह्याच्यावरती किती छान सुंदर पद्धतीने तुम्ही पोजही देऊ शकता, मस्त, ग्रेट. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला अस्तर आहे प्रॉपर आणि त्याचसोबत तुम्हाला झिपही मिळणार आहे. आणि बॅक साईड तुम्हाला दाखवतो, हे बॅक साईड अशा पद्धतीने आहे. सो इथे तुम्हाला झिप पण आहे अवेलेबल. सो घालताना काढताना इश्यू येणार नाही आणि खूप छान आहे हे. ह्याच्यावरचं काम मस्त आहे, सुंदर वाटतंय आणि हे प्रिटी. अजून काही बघू शकतो का आपण? थोडे हेवी रेंजचे आणि थोडे असे जास्त उठावदार दिसतील असे काही? मस्त.
सो हे असे आउटफिट्स आपण खूपदा पाहतो. इनफॅक्ट खूप सेलिब्रिटीज वगैरे त्यांच्या बेबी शॉवरसाठी किंवा तर जे बेबी शॉवरच्या आधीचं फोटोशूट वगैरे असेल तेव्हा ते यूज करतात. आणि हे तुम्ही असे अशा पद्धतीने यूज करू शकता. आणि हे काय मध्ये तुम्हाला इनर पण मिळेल. अरे वा, ह्याच्यासोबतची इनर आहे हे. कारण हे नेटचं कापड आहे, ट्रान्सपरंट असल्यामुळे आत इनर असते. पूर्ण ह्याचं इनर पूर्ण पूर्ण. वाव, आणि ह्याची क्वालिटी पण मस्त आहे. नाईस. सो तुम्हाला असा गाऊन आणि मस्त क्वालिटीचा असा तुम्हाला लाईनिंग म्हणजे इनरही मिळणार आहे त्याच्यासोबत. हा कम्प्लीट ड्रेसची इनर असणार आहे मस्त. आणि फ्लोरल असल्या कारणाने ह्याच्या खालचं जर तुम्ही डिझायनिंग पाहिलं तर खूप छान पद्धतीने डिझाईन करण्यात आलं आहे. आणि अगदी हलकं आहे, हेवी अजिबात नाही आहे, त्यामुळे एक इझी कॅरी करू शकता दिवसभराच्या फोटोशूटसाठी पण इझिली. ते असं नाही होणार की कधी काढतो एकदाच, कारण प्रेग्नन्सीमध्ये ते जास्ती इम्पॉर्टंट राईट. कारण जास्ती हेवी गाऊन कॅरी करणं क्लायंटला नाही जमत. तर हे सॉफ्ट आणि हलकं हलक्या म्हणजे हलकं अगदी हलकं फुलकं वाटेल तुम्हाला फोटोशूटच्या दरम्यान पण मस्त. हा कलरही खूप छान आहे, काहीतरी युनिक असा कलर, ब्राऊन किंवा गोल्डन नाही तर असा मिडल मध्ये काहीतरी कलर आहे, तो सुंदर वाटतोय. व्हिडिओच्या सुरुवातीला आम्ही ट्रेल गाऊन बद्दल बोललोय, तर आम्हाला ताई ट्रेल गाऊन तुमच्याकडचे बघायला आवडतील. साधारण पॅटर्नचा तरी आपण अंदाज देऊया प्रेक्षकांना. कोणता आहे याच्यापैकी? हाय. ओके. ओ नाईस, मस्त. आणि ह्याचे पॅटर्न्स किती असतील साधारण तुमच्याकडे? ह्याचे पॅटर्न्स आमच्याकडे ट्रेल गाऊन खूप आहेत आणि कलर्स पण ह्यात तुम्हाला बरेच अवेलेबल होतील. डिफरंट डिफरंट कलर्स आहेत आणि डिफरंट सायझेसमध्ये तुम्हाला हे अवेलेबल होतील. वा, आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला लॉंग ट्रेल पण येईल. ओके. एक 10 मीटरची तरी ट्रेल तुम्हाला अवेलेबल. 10 मीटरची ट्रेल. सो साधारण आता ट्रेल आम्ही स्पेसमुळे दाखवू शकत नाही आहोत, पण स्क्रीनवर तुम्हाला एक फोटो दिसत असेल, त्या फोटोमध्ये तुम्हाला एक अंदाज बांधता येईल की ह्याचं जे ट्रेल आहे ते केवढं लांब असू शकतंय. आणि 10 मीटर आय थिंक ते खूपच आहे, जरा जास्त. आणि हे बघा, ह्याचं स्टिचिंग इतकं सुंदर आहे. आतमधलं जर तुम्ही सगळी स्टिचिंग पाहिली तर ही हलकी फुलकी स्टिचिंग अजिबात नाही आहे. आणि महत्त्वाचं हे तुम्ही अशी झिप लावून नंतर इथे तुम्हाला हुक करण्यासाठी पण आहे. सो हे घालताना पण त्रास होणार नाही. आतमधलं सॉफ्ट अस्तर आणि बॅक साईडला अशा पद्धतीने तुम्ही फिटिंग करून घेऊ शकता. तुमच्या हिशोबाने तुम्ही हे टाईट करून घेऊ शकता. आणि हे खूपच सुंदर दिसेल घातल्यावर. मस्त राईट? आणि खूप जास्त सॉफ्ट आहे, म्हणजे ते गाऊनवाले फील आहे ना, तो गाऊनवाला फील कम्प्लीट मिळतोय ह्याच्यामध्ये. मस्त, हे खूप सुंदर आहे. आणि ट्रेल गाऊनमध्ये तुमच्याकडे असे प्लेनमध्येच आहेत की त्याच्यावरती काही डिझाईन्स वगैरे असे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे? ट्रेल गाऊन शक्यतो प्लेन असतात. प्लेन तुम्हाला वेगवेगळ्या कलर्समध्ये विथ ट्रेल तुम्हाला ते मिळून जातील. नाईस, मस्त. सो हे पण ट्रेलच आहेत का? ब्लॅक आणि देन दिस रेड. ब्लॅक तुम्हाला ट्रेल गाऊन मिळेल. एक रॉयल ब्लू एक आहे. अरे वा, रॉयल ब्लू पण कलर चांगला आहे. मस्त हा एक कलर आहे त्यात ट्रेल गाऊन मध्ये. वाव. सो सध्या खूप जास्त गाजत असलेला तो व्हायलेट वाइनिश कलर आहे. व्हाइन कलर. मस्त, ग्रेट. वा, हे नेटवालं पण छान आहे. हे काहीतरी छान दिसतंय. थोडस हेवी आहे, बट आय थिंक वेडिंग असेल किंवा रिसेप्शन तेव्हा तुम्ही असं काहीतरी हेवी लुक कॅरी करू शकता. आणि सुंदर मस्त मोत्यांचं काम आहे त्याच्यावर. तुम्ही जवळून जर बघितलं तर ॲक्च्युली हे स्टिच्ड आहेत, एकही चिटकवलेलं नाही आहे. आणि तसंच इथे फुलांची डिझाईन आहे, खूप सुंदर पद्धतीने ते सगळं लावण्यात आलं आहे. छान त्याला बेल्टची साथ देण्यात आली आहे, सो दॅट तुम्हाला कमरेपासून ते फिट करता येईल. समोरून नेट आहे आणि हे अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि बॅक साईडला हे अशा पद्धतीचं दिसेल. हे ब्राईडसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. हो, मस्त. ब्राईडसाठी पण चालू शकतं आणि सायडर्ससाठी पण चालू शकतं. मस्त, खूपच सुंदर आहे. फक्त ह्याच्यामध्ये लेअर्स थोडे जास्त आहेत आणि काम हेवी असल्या कारणाने तुम्हाला जर असं हेवी आउटफिट घालायची सवय असेल तर मग तुम्ही हे नक्की कॅरी करू शकता. मस्त. बरं, मला जर घेऊन जायचं आहे कोणताही आउटफिट तर मला किती दिवस आधी तुम्हाला इन्फॉर्म करावं लागेल की आय वॉन्ट सच काइंड ऑफ आउटफिट्स आणि ते मला घेऊन जायचं आहेत म्हणून रेंटवर? तुम्ही जेवढ्या लवकर सांगाल, जेवढ्या लवकर बुकिंग कराल तेवढं आम्हाला पण तुम्हाला चांगली सर्व्हिस देता येते. तर त्यामुळे जितकं लवकर शक्य होईल, सपोज तुमचं 1-10 दिवस आधी तरी तुम्ही येऊन बुकिंग केलं तर जास्ती बरं होईल. 10 दिवस आधी तरी तुम्हाला बुकिंग करणं अपेक्षित आहे. लास्ट मोमेंटला इझिली ते तुमच्या साईजमध्ये मिळेल की नाही हा पण खूप मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे 10 दिवसांआधी प्रयत्न करा की तुम्ही इथे बुकिंग करताय म्हणून. आणि जे तुम्हाला आवडतंय, जो तुम्हाला गाऊन आवडलाय, तो तुम्हाला त्या दिवशी, अगदी तुम्ही 11th hour आलात आणि त्या दिवशी तो तुम्हाला अवेलेबल होईलच असं काही सांगता येत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही जितक्या शक्य होईल तितक्या लवकर येऊन बुकिंग केलं
तर तुम्हाला जो गाऊन पाहिजे तुमच्या आवडीचा मिळून जाईल. मस्त ना, ग्रेट. सो हा एक पिंक कलरचा जो गाऊन आहे हा कमाल वाटतोय, बरेच लेअर आहेत त्याच्यामध्ये, हा एक काढून दाखवता का? सुपर्ब. पूर्ण तुम्हाला असा बार्बी लुक येतो ना, हा हा, तो फील मिळणार आहे. अगदी डॉल वाला फील आहे ह्याच्यामध्ये. दिस इज सो ट्रू. आणि ह्याचं कम्प्लीट जर काम पाहिलं तर समोरून तुम्हाला असं वी नेक मध्ये असे नेट, अशी नेट मिळणार आहे. आणि ह्याच्या बॅक साईड जर आपण पाहिलं तर बॅक साईड मध्ये हे अशा पद्धतीचं मिळेल. आणि अगेन हे तुम्ही व्यवस्थित बांधून घेऊ शकता. आणि हे फोटोशूटच्या दरम्यान वगैरे इतकं सुंदर दिसेल ना, कमाल. आणि हे आय थिंक हे मॅटर्निटी साठी पण जाईल का? नाही, हा प्री वेडिंग साठी जाईल. ओके. सो इथे आल्यानंतर तुम्हाला तेही विचारून घ्यावं लागणार आहे की हे तुम्हाला कोणत्या ओकेजनसाठी वापरता येऊ शकतंय म्हणून. आणि किती सुंदर हे असे तुम्हाला एक दोन आणि असे तीन लेअर्स, आणि आतमध्ये अगेन तुम्हाला कॅनकॅन अवेलेबल आहे, अस्तर आहे. सो दिस इज रेडी टू वेअर आउटफिट, फक्त तुम्हाला रेंट पे करून घेऊन जायचंय. खूपच सुंदर दिसतोय हा. ह्याच्यामध्ये कलर्स किती अरेंज होऊ शकतात? ह्याच्यामध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे तो अरेंज होऊ शकतो. ओके. म्हणजे आम्ही तुम्हाला कस्टमाइज करून देऊ शकतो आणि मग तो तुम्हाला परचेस करावा लागेल. हे महत्वाचं. इथे जे आम्ही दाखवतोय ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला पैसे पे करून ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल, ते रेंट मध्ये मिळणार नाही. ओके, नाईस, ग्रेट. सो आता आपण लेहंगा पाहूयात. आपल्याकडे लेहंग्याचं कलेक्शन आहे. ओ नाईस. पेस्टल कलर मध्ये तुम्हाला हा लेहंगा अवेलेबल होईल. वाव. सो हा ब्लाऊज खूप कमाल ब्लाऊज आणि त्याचा लेहंगा. वाव. लेहंगा तुम्हाला असा हेवी मध्ये मिळेल. ओके. आणि हा पेस्टल मध्ये पण हा मस्त वाटतं काहीतरी. वा, दिसताना किती सुपर्ब दिसेल. आय थिंक हे रिसेप्शन किंवा संगीतच्या दिवशी पेस्टल शेड्स खूप जास्त गाजतात, तर संगीतच्या दिवशी तुम्ही असं काहीतरी वेअर करू शकता. आणि अगेन ह्याच्यामध्ये कॅनकॅन आहे. सो तुम्ही जर बघितलं, हे आता मी वरती धरलं, हे जर खालती ठेवलं तरी तो खालतून असा दुमडत नाही आहे किंवा तर तो फोल्ड होत नाही आहे. आणि ह्यामुळे ना खालचा जो पार्ट आहे तो मळला जाणार नाही आणि म्हणजे माखला जाणार नाही मातीत किंवा धुळीत, आणि ऑल्सो तो खराबही होणार नाही. ह्याचा अर्थ असा की ह्याच्यातला जो कॅनकॅन आहे तो खूप स्टिफ आणि स्ट्रॉंग वापरण्यात आला आहे. मस्त. हे माझ्या हाईटला एकदम परफेक्ट आहे. नाईस. आणि ह्याचा दुपट्टा हा असा पूर्ण नेटचाच आहे. हा, ह्याचा दुपट्टा असा मिळेल तुम्हाला. वा. सो हे बघा, हे असा दुपट्टा तुम्हाला, त्याच्यावरती तुम्हाला सिक्वेन्सचं काम असलेलं थ्रेडवर्क केलेलं पॅच लावलेलं आहे कम्प्लीट दुपट्ट्यावरती. आणि त्या दुपट्ट्यावरती तुम्हाला छोटे छोटे बुट्टी आहे ज्याच्यावर सुद्धा सिक्वेन्सचं काम करण्यात आलंय ह्याच्यावर. सो हा मेहंदीसाठी किंवा तर सायडरसाठीचा लेहंगा आहे. आणि त्याच्यावरचा हा ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीचा स्टिच केलेला आहे. आणि त्याच्यावरती तुम्हाला हा लेहंगा. वा. सो हा अशा पद्धतीचा लेहंगा, मस्त वाटतंय ना. आणि हा मेहंदीसाठी हा व्हेरी गुड टू गो ऑप्शन. खालपर्यंत तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती खूप सुंदर आणि डिसेंट थ्रेडवर्क डिझाईन करण्यात आली आहे. महत्वाचं, आतमध्ये अस्तरची क्वालिटी पण खूप कमाल आहे. सुंदर वाटतंय. आणि याचा दुपट्टा, ओ नाईस. सो हा थोडा तुम्हाला पटोला स्टाईल मधला दुपट्टा. नाईस, मस्त, सुंदर आहे सगळंच, ग्रेट. सो एकंदरीत हेवी रेंजचे आणि त्याचसोबत असे सायडर साठीचे लेहंगे त्यांच्याकडे आहेत. इथे बघा, इथे अजूनही ऑप्शन्स ठेवण्यात आलेत. सो हे लेहंग्यामधले ऑप्शन्स आहेत, हे प्युअर पटोला मध्ये आहे, त्याचसोबत गाऊन आहे. आपण हा एक बघू शकतो का गाऊन लव्हेंडर मध्ये? हो. हे पेस्टल शेड्स खूप जास्त गाजतात कारण. हा तुम्हाला प्री वेडिंग साठी चालेल. प्री वेडिंग साठी. नाईस, मस्त वाटतोय हा. ह्याला क्लाऊड गाऊन म्हणतात. क्लाऊड गाऊन. बरं, हे सगळं मला पण नव्याने शिकायला मिळतंय. मस्त. आणि मागून हा अशा पद्धतीने मिळेल तुम्हाला. सुंदर, थोडा हेवी आणि क्लाऊड गाऊन. हा बीच किंवा तर कुठेही अशा सुदिंग प्लेस वरती शूट करण्यासाठी जात असाल तर मग प्री वेडिंग साठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. मस्त. आणि हा पण त्याच्यासारखाच आहे का काही? हा तुम्हाला मॅटर्निटीचा मिळेल. बरं, तो थोडा डार्क लव्हेंडर मध्ये आहे आणि जरा जास्ती हेवी आहे. अच्छा. हेवी म्हणजे डिझाईन त्याचा हेवी आहे. ओके. पण तो वजनाला हलका आहे. अच्छा. असं मॅटर्निटी म्हणजे हे तुम्हाला जॅकेट सारखं वेअर करावं लागेल. अच्छा. ओ, हे जॅकेट वाले आहे, ग्रेट. आणि त्याच्या आतमधलं ते लायनिंग आहे कम्प्लीट. आणि हे तुम्हाला हे असं लायनिंग.
सो तुम्ही त्याची लाइनिंग बघू शकता. हे एखादं वन पीस आपण ज्या पद्धतीचा घालतो ना त्या पद्धतीचा आहे आणि अजिबात पातळ नाही आहे. आतमध्ये अस्तर लावून त्याला सॉफ्ट कुशनिंग करण्यात आलं आहे आणि झिप वगैरे व्यवस्थित आहे आणि हा अख्खा लॉंग आहे. पूर्णचा पूर्ण लॉंग म्हणजे हा जॅकेट जेव्हा तुम्ही वेअर करता तेव्हा तो पूर्ण लॉंगमध्येच तुम्हाला दिसणार आहे. जॉकेटला हे अशी अशी लॉंग ही अशी ट्रेल येणार. हे पाठी तुम्हाला एवढं हेवी असं मिळणार. हो नाईस. वा सुंदर दिसतंय हे. आणि हे स्लीव्स आहेत का त्याचे? हो त्याचे स्लीव्स आहेत हे. वा सो हे बघा हे जे स्लीव्स आहेत हे खूप कमाल वाटतं. तुम्हाला आता अंदाज येत असेल ही स्लीव्स आहेत त्या ड्रेसचे. सो साधारण आपण जेव्हा रेंट स्टुडिओमध्ये जातो तेव्हा आपण ट्राय कसं करू शकतो? म्हणजे तुमच्याकडे ट्रायलसाठी ऑप्शन अवेलेबल आहे का? हो आहे. आमच्याकडे इथे हा जो तुम्हाला पडदा दिसतोय कर्टन आहे त्याच्या बॅक साईडला तुम्ही ट्रायल घेऊ शकता. वा सो ह्याच्या मागे ट्रायल घेऊ शकता आणि त्या पडद्याच्या मागे मगाशी मी पाहिलं मस्त मोठा आरसा आहे त्यामुळे तुम्हाला स्वतःला पाहता येईल की तुम्ही कसं दिसताय. मस्त ग्रेट. सो आपण आता हे बघू शकतो का? हो. सो इथे अजूनही उत्तम प्रतीचे असे गाऊन आहेत. हे काय आहे? हा ट्रेल गाऊन आहे. बरं हे बघू शकतो का आपण? हो. मस्त वाटतंय पण हे सुंदर. हे घातल्यावरती खरंच खूप कमाल दिसेल. मस्त. आणि हे ट्रेल आहे का त्याच्यासोबतचं? हो ही त्याची ट्रेल आहे. अच्छा ही किती मीटर आहे साधारण? ही तुम्हाला साधारण एक 10 मीटर ट्रेल मिळेल. 10 ते 12 मीटर. 10 ते 12 मीटर. वाव हा ड्रेसच एवढा सुंदर आहे आणि त्याला लागून तुम्हाला 10 ते 12 मीटरची ट्रेल मिळणार. म्हणजे विचार करा तुमचे फोटोज किती उत्तम प्रतीचे येतील. मस्त. वा सो प्रिन्सेस लुकसाठी म्हणून थोडा हेवी असा जर तुम्हाला गाऊन हवा आहे तर मग इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. खूपच असा प्रिन्सेस वाईब देणारा ड्रेस आहे हा. आणि हा मागून हा अशा पद्धतीने आणि महत्त्वाचं आहे थोडं हेवी आहे. जसं मी सांगितलं की तुम्ही जर कम्फर्टेबल असाल असे हेवी रेंजचे कपडे यूज करण्यासाठी तर मग तेव्हा घेऊ शकता. मस्त वाटतंय ना. नाईस. हे काय आहेत आणि हे मॅटर्निटीचे? अच्छा मॅटर्निटी वाले. ओ ते बॉडीकॉन असतात तसे का? बघू शकतो का तो एक? हो. आणि त्याला एक अटॅच ट्रेल पण आहे छोटीशी. ओ सो हा अशा पद्धतीचा आहे. वा सो हा मॅटर्निटी वाला आहे. सो ज्यांना असे एकदम फ्लोरल किंवा असं एकदम क्लाउड गाऊन वगैरे नको आहे आणि त्यांना असे काहीतरी गाऊन यूज करायचे आहेत जे अगदी बॉडीकॉन असतात आणि कम्फर्टेबल सॉफ्ट मटेरियल मधले असतात त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि ह्याला बघा हे अशा पद्धतीची ट्रेल पण आहे. मस्त वाटते हे. आणि एकदम हलका असतो त्यामुळे ह्याची काय रेंट? ह्याचं काय रेंट जातं साधारण? ह्याचं रेंट तुम्हाला 3 दिवसांसाठी 1,500 जाईल. बरं ओके. आणि ह्याच्यातले हे कलर ऑप्शन्स आहेत का ह्याच्यामध्ये? कलर ऑप्शन्स आहेत. ओके. हा एक कलर आहे व्हाईट मध्ये आहे. नाही व्हाईट आहे. हा पीच कलर मिळेल तुम्हाला त्यात. हा ब्लॅक कलर मिळेल. अरे वा. आणि हा एक ग्रे कलर मिळेल. अरे वा नाईस ग्रेट. अजूनही इथे असे तुम्हाला गाऊनचे ऑप्शन्स आहे जे मगाशी दाखवण्यात आले त्याच पद्धतीचे थोडे हेवी रेंजचे असे गाऊन मिळतील तुम्हाला इकडे. मस्त पार्टी वेअर आहे. वाव हा व्हाईट किती सुंदर वाटतोय. रिसेप्शन पार्टीसाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. प्री वेडिंगसाठी पण तुम्ही मस्त असे त्याला बो लावण्यात आला आहे आणि सिम्पल सोबर अशा आउटफिटमध्ये जर शूट करायचं असेल तर तेव्हा हे यूज करू शकता. हे पुढे खूप सुंदर ठेवले ह्याच्या हे दाखवू शकता का? हां. हो हो. सो हा एवढा पॅच हा पोटाच्या इथला आहे आणि हे खालती तुम्हाला गुडघ्यांच्या थोडस खालपासून खाली हा असा फ्रिल येईल. नाईस. आणि हे हातांच्या इथे तुम्हाला असे मस्त फ्रिल वाले स्लीव्ज आहेत आणि हे मागून सुद्धा सेम पॅटर्न मध्येच तुम्हाला अवेलेबल आहे. मस्त ग्रेट. आणि ह्याच्यातला हा दुसरा कलर. सो हा साधारण तुम्हाला अंदाज येत असेल हा कसा दिसेल घातल्यावरती. हा खूपच कमाल लुक देईल. बरं इथे तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर स्टोरचं टायमिंग काय काय आहे आपलं? स्टोअरचं टायमिंग आमचं 11 ते 9 वाजेपर्यंत. सकाळी 11 ते 9 पर्यंत. ओके. आणि समजा ऑनलाईन कोणालाही तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण नंबर देऊ शकतोय त्यांना आणि तुम्ही नंबरवरती कधी कधी अवेलेबल असाल? नंबरवर आम्ही 24 तास अवेलेबलच असतो. ग्रेट ना. तुम्ही कधीही आम्हाला कॉल करू शकता आणि संडेला आमचं शॉप बंद असतं. ओके. रविवारचं. पण जर कोणी कस्टमर येणार असतील कोणी क्लायंट येणार असतील तर आम्ही संडेला पण सर्व्हिस देतो.
वा. सो मंडे टू सॅटर्डे सकाळी साधारण तुम्ही 11 वाजता येऊ शकता. संध्याकाळी किती वाजेपर्यंत म्हणालात? 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत स्टुडिओमध्ये ताई अवेलेबल असणार आहेत. आणि दुसरं म्हणजे त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. सो तुम्हाला सुद्धा जर असे उत्तम प्रतीचे जर गाऊन आणि लेहंगा घ्यायचे असतील, प्री वेडिंग असेल किंवा तर बेबी शॉवर असेल, स्वतःच्या वेडिंगसाठी हवं असेल, तर नक्कीच तुम्ही पूजाताईला कॉन्टॅक्ट करू शकता. पोशाख द रेंटल स्टोअर असं त्यांचं स्टोअरचं नाव आहे, त्यांच्या बुटीकचं नाव आहे. हे एक्झॅक्टली आहे कुठे? तर माझगावमध्ये, माझगाव डॉकयार्ड. म्हणजे मी आले कशी इथे, तर डॉकयार्ड स्टेशनवरनं मी टॅक्सीवाल्यांना सांगितलं मला माझगाव ताडवाडी इथे ड्रॉप करा. त्याने तिथे ड्रॉप केल्यानंतर इथे कोर्ट आहे, कोर्टच्याच लाईनमध्ये तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र माझगावची जी शाखा आहे तो ती ब्रांच दिसेल माझगावची. आणि त्याच्या अगदी अपोजिट साईडलाच तुम्हाला सुंदर असं पोशाख द रेंटल स्टोअर असं तुम्हाला लिहिलेलं दिसेल. आणि इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचसोबत एक्सप्लोरही बरंच काही करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू सो मच पूजाताई, तुम्ही इतकी छान माहिती दिली आणि त्यांच्याकडचे प्रॉडक्ट्स पाहून आणि बरंच काही मला शिकायलाही मिळालं खरं तर ह्या थ्रू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा इथे येऊन नक्की जर असं काही खरेदी म्हणजे रेंटवरती घेणार असाल तर मग कमेंट करूनसुद्धा नक्की फीडबॅक शेअर करू शकता. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.